Lagi baik, gurulah memulaki lagi baik, Brahma dikato mapadi bhai, alu nai, saira vai da kahi guru nai, ambulaki la. याच्या व्यतिरिक्त अन्य काहीही न पाहणं, याच्या व्यतिरिक्त अन्य कशाचंही चिंतन न करणं, याच्या व्यतिरिक्त अन्य काहीही न बोलणं आणि त्याच्या व्यतिरिक्त अन्य काहीही न ऐकणं ही जी तद्रूपता आहे, ही जी एकालंबनात्मक वृत्ती आहे, ही जी अनन्यता आहे, तीच अनन्यता भगवंतावर सत्ता गाजवण्याकरता उपयुक्त ठरत असते. भक्तिसूत्रामध्ये चिंतन करताना सांगितलं, एकदा त्या भक्ती प्रेमाची प्राप्ती झाली तर प्राप्य, यत प्राप्य म्हणजे काय असेल, पाठभेद असतील ते असू दे, पण त्याची एकदा त्या भक्ती प्रेमाची प्राप्ती झाली तदेवाव लोक येते त्याचंच अवलोकन केलं जातं, तदेव वाच येते तदेव शृणोती तेच बोललं जातं, तेच ऐकलं जातं, नाही चिंतनामध्ये सुद्धा तेच घेतलं जातं, तदेव चिंतय. ही एवकार घालून नारद महर्षीने ज्या पद्धतीनं भूमिका मांडली, ती भूमिका लक्षात घेतली तर भक्ताचं किती समर्पण असतं, कोणकोणत्या पद्धतीचं समर्पण असतं याचा विचार आपल्याला करता येतो. आम्ही तेच बोलतो याचा अर्थ वाणीचं समर्पण झालंय, आम्ही तेच ऐकतो याचा अर्थ आमच्या कानाचं समर्पण झालंय, आम्ही ते त्याचंच अवलोकन करतो म्हणजे आमच्या डोळ्याचं समर्पण झालंय, आणि आम्ही त्याचंच चिंतन करतो याचा अर्थ आमच्या चित्ताचंही समर्पण झालेलं आहे. विठ्ठला आणि याच अर्थानं भगवंतांनी अर्जुनाला गीतेमध्ये जो उपदेश केला त्या उपदेशावर ज्ञानोबारायांचं जे भाष्य आहे त्या भाष्याकडे आपण पहा. एकच तुम्ही मला सांगायची आहे, 18 अध्यायामध्ये भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं, तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत, या श्लोकाखालचं ज्ञानोबारायांचं भाष्य पहा. पहिली चोवी जास्तही पुढे काही फार मोठं भाष्य नाहीच आहे, या श्लोकावर अल्प भाष्य आहे, पण त्याच्यातली पहिली ओवी पहा. त्वया अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरण रिग महोदधी काकांग रिगादे जैसे. ज्ञानोबारायांनी शरणागतीची भूमिका, पुन्हा सर्व धर्मान परित्यज्य मामिकम शरणम व्रज, इथं पुन्हा शरणागतीची भूमिका मांडलेलीच आहे, नाही असं नाही. आपुलेने भेदे वेळ माझे जाणीचे जे एक पण दयाव शरण मध्ये येण्याची शरणागतीची व्याख्या ज्ञानोबारायांनी तिथेही प्रकट केली, परंतु इथं बोलत असताना ज्ञानोबारायांनी जे समर्पण सांगितलंय ते मला आता अधोरेखित करायचं. तया अहम वाचा चित्त आणि अंग देवनिया शरणरी, चार गोष्टी सांगितल्या, अहम द्या, वाचा द्या, चित्त द्या, अंग द्या, एक अर्थ. दुसरा अर्थ जर त्याचा करायचा असेल तर अहम वाचा चित्त अंग हे सगळं द्यायचं कारण नाही, मग काय करा, चित्तातलं अहम द्या, वाचेतलं अहम द्या आणि अहम वाचा चित्त अंग आणि अंगातलं अहम द्या, एवढा अहम जरी देवाला समर्पण केला तरी बाकीची इंद्रिय समर्पित झाली असा अर्थ करता येतो. वाचेमध्ये येणारा अहम द्या याचा अर्थ वाचेतला मी काढून टाका, म्हणजे ज्ञानोबारायांचं म्हणणं लक्षात घेत आहे, वाचेतला मी काढा, चित्तातला मी काढा, प्रत्येक वेळेला मी 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 हे जे प्रथम पुरुषी एक वचनी पद आहे ना, ते माणसाच्या सगळ्या अधपतनाचं मूळ कारण, या मी मुळं माणसा इतका विचित्र स्वभाव होतो, चांगल्या कामाचं श्रेय दुसऱ्याला द्यायचं नाही आणि वाईट कामाचं श्रेय स्वीकारायचं, जबाबदारी स्वीकारायची नाही, याला जर मूळ काही कारण असेल तर हे प्रथम पुरुषी एक वचनी पद मी. हा मी एकदा भगवंताला समर्पण केला बाकी सगळ्या गोष्टी आपोआप समर्पित होऊन जातील. ज्ञानोबारायांनी इथं सुद्धा तीच भूमिका मांडली आणि प्रस्तुत अभंगामध्ये आपल्याला त्याच भूमिकेचा विचार करायचा.
भगवंताला जोपर्यंत भक्त आपल्या सर्वाचं समर्पण करत नाही, सर्व भावाचं समर्पण करत नाही, इंद्रियाचं समर्पण करत नाही, बुद्धीचं समर्पण करत नाही, मनाचं समर्पण करत नाही आणि अंतकोगतवा देहाचं समर्पण करत नाही, तोपर्यंत भगवंताची पत्नी होण्याचा त्याला अधिकार मिळत नाही आणि पत्नी होण्याचा अधिकार न मिळाल्यामुळे भगवंतावर त्याला सत्ता गाजवता येत नाही. भक्त जेव्हा भगवंताची पत्नी होतो त्या वेळेला आणि भक्ताचीच सत्ता भगवंतावर चालते, अन्य कोणाचीही चालत नाही. जगतामध्ये असं दुसरं कोणी नाही आहे की ज्याच्या ज्याची सत्ता भगवंतावर चालेल, असं त्याचा विचार पुष्कळ पद्धतीने आपल्याला करता येऊ शकेल. स्वतः ज्ञानोबाला भगवंताच्या मुखातून 18व्या अध्यायामध्ये जी भाषा बोलून दाखवतात की नाही, ती भक्ताच्या संबंधामध्ये विचारात घेण्यासाठी आहे. ज्ञानोबाला भगवंताच्या मुखातून असं बोलतात, भक्त जैसे जे कपाळी होत जाये तो मी तुझे जागलो आहे खेळणे. अर्जुना, अरे बाबा, भक्त मला ज्या अवस्थेमध्ये जसा बघतो त्या अवस्थेमध्ये मला प्रकट व्हावं लागतं. भक्त जैसे मी जे खप आहे तेची होत जाये असा मी जो एवढा त्रैलोक्याचा अधिपती जागलो आहे खेळणे. मी तुझ्या हातातलं खेळणं झालो अर्जुना, तू म्हणशील तिथं मला प्रकट व्हावं लागणार, तू म्हणशील तसं मला बोलावं लागणार, तू म्हणशील ते रूप मला धारण करावं लागणार. आमच्या हातामध्ये काही नाही. देवा हाती रूप धरवी भगवंताची पत्नी होणं आणि पत्नी होणं याचाच अर्थ भगवंतावर सत्ता गाजवणं. आता पत्नीची सत्ता भगवंतावर चालते किंवा पत्नीचीच सत्ता सगळ्या ठिकाणी चालते याचे अनुभव किंवा याच्याकरता वेगळं कीर्तन मला करायची फार गरज नाही. घराघरातली उदाहरण आहे, मला सांगा ना, घरात कुणाची सत्ता चालते? साधा विचार आहे, मी आपल्याला साधं बोलतो, तुम्ही उत्तर देणार नाही, घालू नका, काही हक नाही. घर जरी मातीच्या चुली असतात त्याच्यात काय असतं, मोठं बोलावं. घरामध्ये सत्ता कोणाची चालते? नका उत्तर देऊ, मी आपल्याला सरळ एक उत्तर देतो. मुळात सत्ता हा शब्द स्त्रीलिंगी आहे. त्याच्यामुळे जिथं जिथं ती आहे तिथं तिथं सत्ता आहे, असा त्याचा सरळ अर्थ झाला.
भगवंताची पत्नी होणार म्हणजे भगवंतावर सत्ता गाजवणार आणि त्याच्यापेक्षा श्रेष्ठ अधिकार या जगात. आम्हाला जास्त सवंग करायचं नाही, हे उदाहरण जास्त सवंग करायचं नाही, अभंगाच्या अनुषंगानं त्याचं गांभीर्य निवृत्त करायचं नाही. मला मुद्दा काय मांडायचा आहे, भगवंताची पत्नी होणं ही सर्वश्रेष्ठ भूमिका असेल तर त्या भूमिकेवर अरूढ झालेले ज्ञानोबा राय आपल्याला स्वतःला भगवंताची पत्नी या भूमिकेचा अनुभव घेत घेत तो अनुभव कसा, मी कोणत्या पद्धतीने त्या पतीशी लग्न केलं याचा विचार प्रस्तुत अभंगातून ज्ञानोबाराय मांडतात. त्याचा विचार थोडासा मला मर्यादित काळामध्ये करायचा आहे. ज्ञानोबाराईची प्रमाण त्याला पुष्कळ आपल्याला देता येतील. त्यांना ज्ञानोबाराईने केलं तर कसं म्हणलं, तो वल्लभा मी कांतायचा पडीये असं कसं म्हणलं वगैरे वगैरे ज्ञानेश्वरीची प्रमाणं त्याला देता येतील. नेहमी आपण ती प्रमाणं देतो, विषय सोडा. आत्ता विचार असा करायचा आहे की ज्ञानोबाराय आपल्याला असं सांगतात आणि हे सांगत असताना मी भगवंताची पत्नी झाले अशा पद्धतीची भूमिका ज्ञानेश्वर महाराजांनी मांडली, पण नुसती पत्नी झाले असं न मांडता स्वतःचा आनंद अभिव्यक्त न करता ज्ञानोबारायांनी त्या पतीचं स्वरूपही या अभंगामध्ये आपल्या समोर मांडलंय. स्वतःला पत्नी म्हणून जगतासमोर प्रस्थापित करणं याच्या मागचा हेतू काय असावा हे सुद्धा ज्ञानोबाराय सांगतात. आपलं पत्नीत्व जगतासमोर ज्ञानोबारायांना प्रस्थापित करायचं नाही, असं पत्नीत्व ज्याच्यामुळे मला मिळालं तो जगतासमोर अभिव्यक्त करायचा आहे. विठ्ठलाला भगवंताचं सगळं स्वरूप, भगवंताचं भक्तिशास्त्रीय स्वरूप, भगवंताचं ज्ञानशास्त्रीय स्वरूप या अभंगामध्ये ज्ञानोबारायांनी आपल्याला मांडून दिलेलं दिसतं. ज्ञानोबाराय भगवंताची पत्नी म्हणून येतात. आता पती आणि पत्नी हे जे रूपक आहे किंवा हा रूपक अलंकार जर आपण विचारात घेतला त्याला रूपक म्हणण्याचं कारण काय हे आपल्याला विचारात घेता येतं. रूपक अलंकार काय आहे, ज्ञानोबारांनी अनेक ठिकाणी हा अलंकार वापरला. हा रूपक अलंकार आहे तसं जर बघितलं तर, पण रूपक अलंकार आहे असं म्हणणं सुद्धा खरं म्हणजे या अलंकाराला लागू पडत नाही. रूपक अलंकारही म्हणता येत नाही. तर रूपकम अभेदोय उपमान उपमेय हो हे रूपकाचं लक्षण आपल्याला काव्यप्रकाशामध्ये मम्मटाने मांडलेलं दिसून येतं. उपमान आणि उपमेय यांच्यामध्ये जिथं अभेद सांगितला जातो तिथं रूपक अलंकार सिद्ध होत असतो. मावळवीत विश्वाभास नवलवला चंडांशु अद्वयार्जिनी विकासू बंधुआता हे ज्ञानोबारायांचं म्हणणं काय, रूपक अलंकार. आपल्या सद्गुरूंना सूर्य म्हणणं आणि सूर्य ज्या ज्या पद्धतीनं कार्य करतो आणि सूर्याच्या उदयाला येण्याने जगतामध्ये ज्या पद्धतीनं कार्य घडतं त्याचं आध्यात्मिक चिंतन ज्ञानोबारायांनी या 16व्या अध्यायाच्या नमनामध्ये रूपक अलंकारातून आपल्याला मांडून दिलं. आता हा रूपक अलंकार आहे कारण सूर्य आणि सद्गुरू यांना ज्ञानोबाराय एक म्हणतात. तिथं एकरूपता आहे, ते एक मानणं मानावं लागतं, ते एक असावं लागतं असं बंधन नाही. रूपक अलंकारामध्ये अभेदोय उपमान उपमेय हे बरोबर आहे, अभेद झाला पाहिजे दिसला पाहिजे हे खरं आहे, पण तो अभेद नित्यत्वानं असतोच असं म्हणता येत नाही. पण या अभंगाचं जर चिंतन केलं तर परमात्म्याला पती मानणं आणि भक्ताला पत्नी मानणं म्हणून पत्नी हा हे रूपक अलंकार आहे. व्यवहारामध्ये पती पत्नीचं जसं नातं असतं तसं हे नातं आहे असं जर आपण म्हणायला गेलो तर तिथं तसं घडत नाही. का, कारण भगवंत खरंच भगवंताची पत्नी म्हणजे भक्त असतात. याच्याकरता अनेक प्रमाणं आपल्याला देता येतील, भक्ताच्या जीवनातल्या अनेक कथा सांगता येतील. पण हे रूपक हा अलंकार कशाकरता ज्ञानोबाराने केला याचं एकच कारण आहे की भगवंताचं स्वरूप आपल्याला कळावं, भगवंताचं महत्त्व आपल्याला कळावं आणि त्या पद्धतीच्या महत्त्वाच्या जाणीवेतून आपल्याला भगवंताची पत्नी होण्यापर्यंत आपला अधिकार सिद्ध व्हावा याच्याकरता आपल्याला कळण्याकरता म्हणून अशा पद्धतीच्या अलंकाराची मांडणी संतांना करावी लागते. अलंकाराची मांडणी न केली आपल्याला कळणार नाही. अलंकार कशाकरता वापरले जातात, सिद्धांत सोपा करण्याकरता अलंकाराची योजना असते, दुसरं काहीच कारण नाही. दृष्टांत कशाकरता, सिद्धांत सोपा करण्याकरता. उत्प्रेक्षा कशाकरता, सिद्धांत सोपा करण्याकरता. जे जे सोपं करावं वाटतं तिथं तिथं अलंकाराची योजना होत असते आणि म्हणून अशा पद्धतीच्या रूपकातून ज्ञानोबाराने दुसरं समांतर चिंतन मी त्या संबंधात आपल्याला सांगतो. समांतर असं म्हणतो तेच असं म्हणत नाही बरं का. अनुभवामृताचं पहिलं प्रकरण हे त्या दृष्टीने आपण विचारात घ्या. शिवशक्ती समावेशन
असं त्या प्रकरणाचं नाव आहे. त्याच्यामध्ये शिव आणि शक्ती या दोघांचं जे समावेशन ऐक्य आणि भेद ज्ञानोबांनी ज्या पद्धतीनं मांडलाय तशी पद्धत जगतामध्ये ब्रह्ममायेचा विचार करताना कोणीही वापरलेली आपल्याला दिसत नाही. आचार्य अद्वैत परंपरेतलेच आचार्यांच्या आधी गौरवपादाचार्य अद्वैत परंपरेतले वेद सुद्धा आपण मानतो त्या पद्धतीने अद्वैत परंपरेतले, पण वेदापासून ते ज्ञानोबांच्या आधीपर्यंत प्रकट झालेल्या वाङ्मयामध्ये कुठेही शिवशक्तीचं इतकं सुंदर चिंतन आपल्याला पाहायला मिळणार नाही. मला कुणाचा अपमान करायचा आहे किंवा कुणाच्या वाङ्मयातलं न्यूनत्व दाखवायचं आहे हा माझा अधिकार नाही. मला ज्ञानोबांच्या वाङ्मयातलं श्रेष्ठत्व दाखवायचं असल्यामुळे जर ते न्यूनत्व दाखवावं लागत असेल तर मी फक्त राहायला तयार आहे. ज्ञानोबांची मांडणी जशी आहे ती मांडणी अ ब्रह्म माया याचा विचार करून बघा, या दोघांचं जमत का जमत नाही? ब्रह्म आणि माया या दोघांचं जमत का जमत नाही? कुठेच जमत नाही आहे की नाही? पण तरी माया त्याची ब्रह्म आणि जमत नाही कसं म्हणा सांगा ना. जमत म्हणावं तर ब्रह्माच्या ज्ञानामध्ये मायेची निवृत्ती आहे, मायेच्या अनुभवामध्ये ब्रह्माचं निवृत्तत्व आहे. माया माया अनुभवाला आली की ब्रह्म तिरोहित झालं आणि ब्रह्म प्रकट झालं की मायेची निवृत्ती झाली. एक असताना दुसरं असत नाही असं जर असेल तर त्यांच्यामध्ये विरोध मानायला पाहिजे की नाही? मग विरोध आहे, ब्रह्म मायेमध्ये विरोध माना. पण विरोध माना म्हटलं तर तू बाबा म्हणतात असं काही नाही बाबा, माया त्याची ब्रह्म ते एकच आहे. मग विरोध कसा? विरोध असण्याकरता दोन असावे लागतात. मग यांच्यात विरोध आहेही आणि दोघात प्रेम आहेही असं दोन्ही मानावं लागतं. प्रेम आणि विरोध या दोन गोष्टी एकत्रित यायच्या असतील तर त्यांची मांडणी प्रेम प्रेमाच्या अधिकरणावर आणि विरोधाच्या भूमिकेवर दुसऱ्या रूपानं करता येत नाही. ज्ञानोबांनी करून दाखवलं प्रेमही आहे आणि विरोधही आहे. रामावर उदाहरण, मित्रामित्रांमध्ये प्रेम आहे, विरोध झाला की मैत्र गेलं, मैत्र गेलं ना ते मित्र राहिले नाही. कोणी कोणाचाही विचार करा, मी नाते संबंध मला सांगण्यात फार स्वारस्य नाही. आता बाप आणि मुलामध्ये एकमेकांमध्ये असं म्हणतात की बापाची चप्पल मुलाला आली की मुलात आणि बापात मैत्रीचं नातं असावं, त्याच्याकरता सुभाषितही पुष्कळ खर्च केली आहेत लोकांनी. मला त्याच्याही बद्दल बोलायचं नाही. ठीक आहे, बाप आणि मुलामध्ये मैत्र असावं, पण विरोध झाल्यानंतर ते मैत्र टिकतं का? ते मैत्र टिकत नाही, ते मैत्र टिकत नाही. म्हणजे जिथं मैत्र येतं तिथं विरोध राहत नाही आणि जिथं विरोध येतो तिथं प्रेम टिकत नाही. बरोबर आहे की नाही? मग प्रेम आणि विरोध या दोन्ही गोष्टी एकत्र यायच्या असतील तर जगतामध्ये एकच नातं आहे, नवरान बायको. बघा तुम्ही विचार करू, बघा नवरा आणि बायको हे एकमेव नातं असं आहे. विरोध आहे का नाही? पटतच नाही हो. आणि प्रेम आहे का नाही? त्याच्याशिवाय बरं झाली काय? त्याच्याशिवाय संसार चालू राहिला का? प्रेम आहे की नाही आहे? आमच्या मराठवाड्यात आपल्याकडे म्हणले महाराज तुझं माझं जमना नवरा बायकोचं ह्याच्यापेक्षा वेगळं काय मला सांगा. जमता म्हणावं तर जमत नाही, नवरा लवकर आला तरी भांडण, एवढ्या लवकर कशाला आला? पण नवरा उशीर आला कार्यक्रमाशिवाय दुसरं काही सुचत, म्हणजे कार्यक्रम असं नाही पण कुठे कामाशिवाय दुसरं काही सुचत नाही का तुम्हाला? आम्ही घरी येतलं तर राहलो का? हे भांडण म्हणजे आहे प्रेम आहे म्हणावं तर आहे, नाही म्हणावं तर नाही. विरोध आहे म्हणावा तर आहे, नाही म्हणावा तर नाही. मग ब्रह्म आणि माया या दोघांच्या संबंधांना हे नातं गुंफायचं असेल तर दुसरा कोणताही विचार आपल्याला करवत नाही, फक्त पती आणि पत्नी. म्हणून अनुभवामृतामध्ये ज्ञानोबांनी पहिल्या प्रकरणामध्ये शिवशक्ती समावेशनात शिव आणि शक्ती या दोघांचं जे नातं दाखवलंय ते नातं प्रेमाचंही दाखवलंय आणि विरोधाचंही दाखवलं. अशा पद्धतीची टीका या जगतामध्ये दुसरी कुठेही नाही. ब्रह्ममायेचं इतकं सुंदर चिंतन पतीपत्नीच्या रूपकातून जगतामध्ये तुम्हाला कुठेही दिसणार नाही, ते फक्त ज्ञानोबांच्या अनुभवामृतातच आपल्याला पाहायला मिळेल. मी कशाकरता सांगितलं की अशा पद्धतीनं पतीपत्नीच्या नात्यामधली जी संबंधाची दृढता आहे आणि त्याचबरोबर संबंधामध्ये निर्माण होणारी विचित्रता आहे या दोन्ही गोष्टी एकत्रित यायच्या असतील तर भक्ताला भगवंताची पत्नी व्हावी लागते. का? कारण पत्नी होण्यामध्ये विरोधही करता येतो, पत्नी होण्यामध्ये सत्ताही गाजवता येते, पत्नी होण्यामध्ये समर्पणही घडतं. जिथं समर्पण आहे तिथं सत्ता आहे. दाखवा उदाहरण, मला दुसरं उदाहरण दाखवा म्हणून मी समांतर म्हटलं. जिथं समर्पण आहे तिथं
सत्ता आहे का? गंगेचं समुद्राला पूर्ण समर्पण आहे. गंगा समुद्रावर सत्ता गाजवू शकते का? नाही ना गाजवू शकत. गंगा समुद्राला पूर्ण समर्पित होते पण समुद्रामध्ये विलीन होते. समुद्रावर सत्ता गाजवणं हे गंगेला जमत नाही, कोणत्याच नदीला जमत नाही. मग जिथं समर्पण आहे तिथं सत्ता आहे का बोला? नाही. पण समर्पण आणि सत्ता या दोन गोष्टी एकत्रित घ्यायच्या असतील तर त्याच्याकरता फक्त पती आणि पत्नी हेच नातं समृद्धतेनं विचारात घेता येतं. पत्नीचं पूर्ण समर्पण पतीला आहे तरी पत्नीची सत्ता पतीवर चालते. पतीचं पूर्ण समर्पण पत्नीला म्हणून पतीची सत्ता पत्नीवर चालते. या दोन्ही गोष्टी जशा मानाव्या लागतात आणि त्या पती पत्नीच्या रूपकातूनच जर अभिव्यक्त होत असतील तर ज्ञानोबाराय आपण भगवंताची पत्नी झालो हे विशेषत्वानं आपल्या समोर प्रकट करतात. विठ्ठला शास्त्रात आहे. म्हणून तर सगळ्याच संतांनी म्हणून भाज झाले बाई येऊ हे ज्ञानोबारायांचं बोलणं काय आणि तुकोबारायांचं बोलणं काय? अर्थ एकच आहे. वरिले सावळे अभंगामधून ज्ञानोबारायांनी आपण परमात्म्याची पत्नी झालो हे सांगितलं. अंबुला अंगुली असे दोन शब्द जे वापरले जातात जे 13व्या अध्यायाचे ज्ञानोबारायांनी वापरून दाखवलेले आहेत. आता मला तिकडे जायचं नाही पण अंबुला या शब्दाचा अर्थ आहे पती आणि अंबुली या शब्दाचा अर्थ आहे पत्नी. असं पती पत्नीचं नातं ज्ञानोबारायांनी इथं आपल्याला प्रदर्शित करून दाखवलं. आता ज्या पतीशी आपण लग्न केलं याच्यात मोठेपणा नाही. मी ज्याच्याशी लग्न केलं तो किती मोठा आहे हे सांगणं या पत्नीला आपलं कर्तव्य वाटतं. कोण काय असलं जिथं कुठं समर्पण आहे ना त्या समर्पणामध्ये स्वतःच्या अस्तित्वाचं चिंतन जर घडत असेल तर ते समर्पण यथार्थ मानलंच जात नाही. समर्पणही करायचं पण स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व आहे मी पण तोही शिल्लक ठेवायचा तर ते समर्पण नाही. आपण तेच उदाहरण घेऊ. गंगा समुद्राला प्राप्त झाली. प्राप्त झाल्यानंतर अगदी समुद्रामध्ये एकरूप झाल्यानंतरही गंगेचं जर स्वतंत्र अस्तित्व राहिलं तर तिला एकरूप म्हणता येईल का? तुका म्हणे गंगा सागर संगमी एकमय. ती एकमयता जी दाखवली गेली त्या अर्थाने आपण विचार करा. गंगेचं स्वतंत्र अस्तित्व राहिलं नाही ती समुद्रच झाली. असं जसं होतं समर्पण आहे पण स्वतंत्र अस्तित्व नाही. तसं एखाद्याला पत्नीनं पतीला सर्वस्वाचं समर्पण केलं तरी सुद्धा बघा मी कशी पत्नी आहे असं म्हणून जर सांगत असेल तर तिचं समर्पण खरं नाही. म्हणून पत्नीचं जे समर्पण असतं, पत्नीची जी सत्ता गाजवणं असतं, पत्नीचं जे मी पत्नी झाले हे सांगणं असतं ते सांगणं स्वतःच्या पत्नीत्वाचा अभिमान व्यक्त करण्याकरता नसून ज्याच्याशी मी विवाहबद्ध झाले त्याचं महत्त्व जगतासमोर प्रकट करण्याकरता असतं. विठ्ठल म्हणून ज्ञानोबारायांनी त्या परमात्म्याचंच वर्णन या सगळ्या अभंगामध्ये केलंय असं आपल्याला दिसून येतं. प्रत्येक चरणामध्ये ज्ञानोबारायांनी त्याच परमात्म्याचं वर्णन केलं. कधी भक्तिशास्त्रीय भूमिका कधी ज्ञानशास्त्रीय भूमिका आहे. मी दोन्ही भूमिका आपल्या समोर ठेवतो. थोडा थोडा विचार त्या संबंधामध्ये करतो. ज्ञानोबारायांनी मी ज्या पतीशी विवाहबद्ध झाले तो पती कसा आहे याच्या संबंधाने जे चिंतन केलं त्याच्यामध्ये त्याचं वैलक्षण्य दाखवण्याकरता जे काही शब्द वापरले ती सगळी त्या परमात्म्याची लक्षणं म्हणून विचारात घेता येतात. बरं का? लक्षणं म्हणून विचारात घ्या. ती लक्षणं आता तटस्थ आहेत का स्वरूप आहेत याचा विचार करत बसू नका. मला ते करायला फार सवडही नाही आणि आता त्याच्यात फार मला स्वारस्यही नाही. विचार करून बघा. आपण ज्ञानोबारायण काय म्हणतात हा परमात्मा कसा आहे, परमात्मा ओळखावा कसा. ज्ञानोबारायांनी सांगितलं मी अंबुला केला.
केला की भाई अंबुला केला पण तो अंबुला कसा होता याच्या करता ज्ञानोबारांनी जो शब्द वापरला आणि तो अंबुला तसा आहे याच्यामुळे तो जगता करता कसा अनभिज्ञ राहिला आणि मलाच कसा तो मिळाला या संबंधातले चिंतन ज्ञानोबाराय अलंगाच्या पहिल्या चरणात पहिलं लक्षण सांगताना सांगितलं गुरुळ किंवा गुरुळा असेल तो असेल महाराजांचा पाड गुरुळा आहे पण आमचा पाड गुरुळू आहे खरं तर नाही खरं खरंच नाही म्हणताना गुरुळू म्हणजे पंढरनाथ महाराज त्यांचं बरोबर आहे त्यांची भाषाच तशी गुढे आंबटणे जळगाव सगळीकडे डच म्हणतात डचा ड होतो आणि ते चूक नाही आहे ते चूक नाही ते चूक नाही आहे व्याकरणाच्या दृष्टीने सुद्धा दलयोर अभेदहा सूत्र येत दलयोर अभेदहा द आणि ल यांचा अभेद असतो द आणि ल यांचा अभेद असतो आणि अभेद असल्यामुळे ल ळ यांच्याऐवजी ड वापरला तरी त्याच्यात दोष मानला जात नाही विठ्ठला आम्ही जातो तिकडे कधी कधी मनुसिंहांच्या फिरस्तीमध्ये गेलो की मग ती भाषा फार गोड वाटतं ऐकायला कधी कधी गुरुळू गुरुळा काहीतरी असलं तरी हा परमात्मा कसा आहे या संबंधामध्ये गुरुळू हे एक लक्षण आहे असं म्हणून मी चिंतन आपल्यासमोर ठेवतो हे लक्षण का मानायचं कारण या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या तो गुरुळा आहे गुरुळू आहे म्हणजे अत्यंत दूर आहे हे ज्ञानोबारांना सांगायचं आहे अत्यंत दूर आहे हे शब्द कदाचित कुणाला पडणार नाही कारण तो दूर नाही आहे सर्वस्याच्या मनमध्ये सन्निवेश करून मत्स्मृतीत ज्ञान मको सर्वांच्या हृदयशी मी अमोका आहे ऐशी उद्देश पुढे अहर्निशी हे वस्तुदा मी सर्व हृदयामध्ये राम असं तास कितीतरी प्रमाण ईश्वर सर्व भूताना उद्देश अर्जुन तिष्ठती ब्राह्मण सर्व भूतानि यंत्रा विधानि एष सर्वेषु भूतेषु गूढोत्मा न प्रकाशते सर्वेषु भूतेषु गूढोत्मा न प्रकाशते दृश्यते त्वदया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिनी उपनिषद वचन बघा ना आपण तो परमात्मा आपल्या जेवढा सन्निध आहे त्याच्या एवढं सन्निध दुसरं काहीही नाही मग तो इतका सन्निध आहे तर ज्ञानोबाराय त्याला गुरुळू का म्हणतात हे त्याचं लक्षण आहे ते मला सांगायचं तेच त्याचं लक्षण आहे म्हणजे काय तो दूर आहे याचा अर्थ काय तो असण्याने अस्तित्वाने दूर आहे असं म्हणायचं नाही कारण अस्तित्वानं परमात्मा कुणापासून दूर असू शकत नाही का असू शकत नाही कारण त्याचं व्यापकत्व हेच सगळ्यांचं स्वरूप आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे
त्यामुळे परमात्मा कुणापासूनच कधी दूर असू शकत नाही. मग तो आपल्या जवळच आहे, मग ज्ञानोबा काय दूर का म्हणतात? त्याचं उत्तर एवढंच आहे की तो जरी आपल्या जवळ असला, आपल्या वेदांताच्या भाषेत सांगायचं झालं तर तो जरी प्राप्त असला तरी अप्राप्तवत असल्यामुळे त्याला वेगवेगळ्या साधनांनी प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जी जी साधनं त्याच्या प्राप्तीकरता प्रवृत्त होतात त्याच्यातल्या कोणत्याही साधनाने परमात्मा प्राप्त होत नाही, म्हणून तो दूर आहे. परमात्मा कोणत्याही साधनाने प्राप्त होणारा नाही. सांडी मांडी मागे केल्याबरोबरी अधिकची कोणी दुःखाची आहे, या पद्धतीचे अनुभव तुकोबारांनी आपल्याला त्यांच्या व्यभिचार भाव प्रकरणातल्या अनुभवातून जर प्रकट करून दाखवले असतील तर परमात्मा कोणत्या साधनाने प्राप्त होतो मला सांगा. कुठलंच साधन जगतामध्ये असं नाही आहे की ते परमात्म्याच्या प्राप्तीकरता उपयुक्त ठरेल. मी त्याच्यात युक्तिवादानं एक दोन पद्धतीनं त्याचा विचार करतो सांगतो. त्याच्याकरता आपल्याला नेहमी दिलं जाणारं प्रमाण हे निळोबारांचं आहे. आम्ही जी जी साधनं करावीत ती ती साधनं परमात्म्याकडे प्रवृत्त होतात, पण कसं जर बघितलं तर परमात्म्याच्या उंबरठ्यापर्यंत ती पोचत नाही याचा विचार निळोबारांनी आपल्याला याचा विचार केला पाहिजे. त्याचं उत्तर मी आपल्याला सांगून जातो. सारं सरळ फार वेळ न घेता पुढच्यामध्ये उत्तर सांगून जातो आपल्याला. असं आहे, ज्ञानानं परमात्मा प्राप्त होतो, ज्ञानानं परमात्मा स्वरूपता प्राप्त होते वगैरे वगैरे जे विचार आहेत हे जर आपण विश्वास ठेवून ऐकत असाल तर आपला गैरसमज आहे एवढं लक्षात ठेवा.
ज्ञानानं परमात्मा प्राप्त वगैरे होतो हे गैरसमज आहे असं मी कीर्तनात बोलतोय बरं आणि आनंदीत बोलतोय आणि ते कुठं बोलतोय कुणा समोर बोलतोय याची जाणीव आहे मला. ज्ञानानं परमात्मा प्राप्त होतो परमात्मा स्वरूपता प्राप्त खोटी गोष्ट आहे असं होत नाही. कर्मानं परमात्मा अरे होत नाही काय अजून योगानं परमात्मा होत नाही प्राप्त या कुठल्याही साधनांनी परमात्मा प्राप्त होत नाही. मग कशा करता सांगितली कशा करता साधनं सांगितली तर एक नाही अनेक साधनं सांगितली. हे करते तर ज्ञानवल्काने आपल्या बायकोला उपदेश करताना मैत्रीला उपदेश करताना हे सांगितलं की नाही आत्मा वारे द्रष्टव्या श्रोतव्य मंतव्य निर्भ्यासितव्य मैत्रेयी आई बाबा अगं प्राप्त करून घे त्याच्यासाठी आत्मा पाहायचा असेल तुला तर श्रवण कर मनन कर निधिध्यासन कर हे सांगितलं की नाही. मग श्रवण मनन निधिध्यासन ही अंतरंग साधनं म्हणून आपण विचार करत ऐकत नाही का. अंतरंग साधनं अत्यंत अंतरंग साधन म्हणजे मग तत्व पदार्थ शोधन याच्यापेक्षा सापेक्षत्वानं त्या मानानं बाहेरचं साधन म्हणजे श्रवण मनन अत्यंत बाहेरचं साधन म्हणजे योग याग वगैरे वगैरे हे सगळं आपण वाचतो ना. मग हे साधनांचा एवढा घटाटोप एवढा एवढी उठाठेव साधनांची कशा करता की साधनाने परमात्मा प्राप्त होत नाही ना. होत नाही कोण सांगतो मी सांगतो तुम्ही कोण लागून गेला लिहून देतो 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर लिहून देतो तुम्हाला की ज्ञानानं परमात्मा प्राप्त होत नाही. होत नाही का होत त्याचं कारण सांगतो त्याची संगती सांगतो फक्त ज्ञानानं परमात्मा प्राप्त होत नसतो. मग कशा करता ज्ञानाची योजना केली परमात्म्याच्या प्राप्तीकरता ज्ञान नाही परमात्मा जो नित्य प्राप्त आहे तो ज्या प्रतिबंधाला कळत नाही त्या प्रतिबंधाच्या निवृत्तीकरता साधनाची योजना आहे. विठ्ठला कारण परमार्थामध्ये साध्य प्राप्ती असं काही नाही साध्य नित्य प्राप्त आहे परमार्थामध्ये वेदांतामध्ये अद्वैत मतामध्ये साध्य नित्य प्राप्त आहे. पण आम्हाला नित्य प्राप्त असूनही ज्या प्रतिबंधामुळे तो परमात्मा प्राप्त झाल्यासारखा वाटत नाही त्याचा जो अनुभव आम्हाला येत नाही तो अनुभव ज्या प्रतिबंधामुळे ज्या अज्ञान कार्यामुळे येतो तो प्रतिबंध ते अज्ञान कार्य निवृत्त करण्याकरता साधनांची योजना आहे साधनं त्याच्याकरता आहे म्हणून हे करा. म्हणून जरी याज्ञवैक्यांनी आत्मावारे द्रष्टव्य श्रोतव्य मंतव्य निधिध्यासितव्य मैत्री असं म्हणून जरी सांगितलेलं असलं तरी याच्यातल्या तव्य प्रत्ययाचा विचार करा ना आपण. तव्य प्रत्यय जे लागतं ते कशाकरता लावलं जातं तव्य प्रत्ययाची योजना कशा करताय एक विद्यार्थ तव्य प्रत्यय वापरलं जातं आणि तव्य प्रत्यय वापरण्याचं दुसरं कारण असतं योग्यता. योग्यता दाखवण्याकरता तव्य प्रत्ययाची योजना आहे व्याकरणामध्ये आणि तव्य प्रत्यय हा विद्यार्थ विधी सांगण्याकरता आत्मावारे द्रष्टव्या श्रोतव्यो तव्य प्रत्यय लागला ना मग श्रवण हा विधी झाला. हा विधी झाला ज्ञानवारे चिंतन करताना सांगतात बाबा अवधान येते बीजे अवधान द्या विधी झाला तो विद्यार्थ काही वेळेला तव्य प्रत्यय आणि काही वेळेला तव्य प्रत्ययाची जी योजना आहे ती योग्यता या अर्थाने आहे. म्हणजे आत्मा वा आले द्रष्टव्य हा श्रोतव्य म्हणजे काय श्रोतव्य म्हणजे तो त्याचं श्रवण करा हा विधी सांगायचा नाही. योग्यता म्हणजे श्रवण करण्याच्या योग्यतेचा फक्त तोच आहे मनन करण्याच्या योग्यतेचा फक्त तोच आहे निधिध्यासन करण्याच्या योग्यतेचा फक्त आत्माच आहे. आत्मा सोडून दुसऱ्याचं मनन करू नका आत्मा सोडून दुसऱ्याचं निधिध्यासन करू नका हे सांगण्याकरता तव्य प्रत्ययाची योजना. मग आता हे तोच फक्त आहे तर तो मननाने प्राप्त होतो का नाही मननानं फक्त तो आणि आपण यांच्यामध्ये जे भेदाचं कवाड उभं राहिलेलं आहे ते कवाड उघडण्याकरता श्रवण मनन निधिध्यासनाचा विधी होतो. पोते भेदाचे कवाड ते फेडोरी केले गोड सेवा सुख. ज्ञानवारांची भूमिका काय बघा भगवान अर्जुनाला म्हणतात मामी विश्वेश्वर भेटे आणि जीवग्रंथी न तुटे हे गोव नको वखटे काने लावू. अर्जुना काय वेडासारखं काहीतरी ऐकतोस अरे हे कानाला सुद्धा लावू नको मी विश्वेश्वर भेटावा आणि तुला ब्रह्मरूपता प्राप्त व्हावी असं नाही म्हटलं.
जीव ग्रंथी न तुटे हे भगवंताचे शब्द आहेत. जीव ग्रंथी तुटण्याकरता हे सगळं चाललंय. म्हणून उपनिषद म्हणत काहीही कोणतंही साधन करा, नायमात्मा प्रवचने न लभ्या न मेधया न बहुना श्रुतेन. अरे तुम्ही प्रवचन ऐका, कीर्तन ऐका, वाटेल ते करा, परमात्मा आपल्याला प्राप्त होत नाही. परमात्म्याची कृपा संपादन करायची असेल तर याच्यापैकी कोणतंही साधन तिथं पुरेसं नाही. मग परमात्म्याची कृपा आमच्यावर होणारच नाही का? होईल. त्याच्याकरता एक गोष्ट उपयुक्त आहे, भगवंताची कृपा संपादन करायची असेल ज्ञानाच्या मागे लागून चालत नाही. ज्ञान कर्म योग सगळं निष्फळ आहे. मग भगवंताची कृपा कशाने होते? मी सांगतो तुम्हाला, आता सांगतो ऐका. भगवंताची कृपा व्हायची असेल तर एकच गोष्ट घडली पाहिजे. कोणती? भगवंताची कृपा व्हायची असेल तर भगवंताची कृपा झाली पाहिजे. परिषदाने काय सांगितलं? अरे त्याची ज्याला ब्रह्म देण्याची इच्छा असेल, ब्रह्मरूप करण्याची इच्छा असेल, त्यालाच परब्रह्मरूपता प्राप्त होते, इतरांना होत नाही. मग आता इतकी साधनं आम्ही आतापर्यंत करत आलो. ज्ञानोबारांनी दिलेलं दुसरं उदाहरण देतो. ज्ञानोबार काय म्हणतात, प्रमाण घेऊन जातो. वारा आभाळाची केळी ही ओवी डोळ्यासमोर धरा. काय आहे? एक आकाशामध्ये सूर्य, तो सूर्य कळपत असताना सूर्यासमोर एक ढग येतो. त्या ढगामुळं होतं काय? सूर्याची जी किरणं असतात त्यांना प्रतिरोध होतो, ती किरणं अडतात. आपल्याला वाटतं आभाळ आलं, मळ झालं, आपल्याला वाटतं अरे तेवढंच बरं वाटलं बाबा, मौलीच्या सोन्यात चालताना तेवढंच सावली मिळाली की नाही, तेवढंच बरं वाटतं. आला शीतळ शांतीचा वारा, जेणे सुख झाले या शरीराचाच सुखाचा विचार. त्याच्यामध्ये ते तेवढंच आभाळ दाटलं की माणसाला वाटतं बरं वाटलं. उन्हाचा चटका होता, आभाळ मध्ये ढग आला, बरं वाटलं. आता ढग आला, मध्ये ढगाचा प्रतिबंध आला, त्याच्यामुळे त्या किरणांना प्रतिरोध झाला, गोष्ट खरी. थोड्या वेळी वारा सुटतो. वारा सुटला की काय होतं? तो ढग पुढं निघून जातो. पुढं निघून गेला की पुन्हा काय होतं? पुन्हा सूर्याची किरण आपल्याला तापवतच राहतात, पुन्हा आपल्याला त्याचा त्रस्तता येतेच. मग आता ज्ञानोबार असं विचारतात की त्या वाऱ्यानं तो जो ढग हलवला त्याच्याने पुन्हा जो सूर्य आपल्याला दिसला ते सगळं वाऱ्याने ढग हलवल्यामुळं झालं. बरोबर. मग वाऱ्याने केलं काय? सूर्य निर्माण करून दिला काय? वाऱ्यानं सूर्य नाही निर्माण करून दिला, वाऱ्यानं फक्त सूर्य आणि आपण याच्यामधला प्रतिबंध असणारा ढग बाजूला केला. साधनं नेमकं हेच करतात. साधनं परमात्मा प्रकट करत नसतात, परमात्मा प्रकट आहेच आहे, फक्त त्याच्यामध्येच आपल्यामध्ये जो प्रतिबंध येतो तो प्रतिबंध दूर करण्याचं काम साधनं करत असतात. आणि अशी साधनं कोणत्याही पद्धतीनं केली तरी तो परमात्मा प्राप्त होत नाही. कुठल्याच साधनाने, इंद्रियाने परमात्मा प्राप्त होत नाही, मनाने परमात्मा प्राप्त होत नाही, बुद्धीनं परमात्मा प्राप्त होत नाही. ज्ञानोबाराच्या संबंधामध्ये स्पष्ट बोलतात, मनाची नखी न लगे, बुद्धीची दृष्टी न रिगे, ते इंद्रिया फिरजोगे काय होईल. सगळंच ज्ञानोबारांनी एका वाक्यात सांगून टाकलं. मनाचं नखही तिथं पोचत नाही, बुद्धीची दृष्टी तिथपर्यंत पोचत नाही, मग कैवल्यिक न्यायालयीन इंद्रिय तिथपर्यंत काय जातील बाबा? जाऊ शकत नाही. म्हणजे मनच जात नाही, बुद्धीच जात नाही, तर इंद्रिय काय जातील? म्हणजे मन बुद्धी इंद्रियांनी तो परमात्मा कळत नाही, म्हणून तो दूर आहे. विठ्ठला त्याचे पुढे चला. मनाला इंद्रिय परमात्मा कळत नाही, बुद्धीला कळत नाही, इंद्रियांना कळत नाही, की सगळी मन बुद्धी इंद्रिय ज्याच्यापासून निर्माण झाली त्यांना तरी परमात्मा कळायला पाहिजे. त्या पंचमहाभूतालाही परमात्मा कळत नसतो, याची अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. त्या पंचमहाभूतालाही परमात्मा कळत नाही. का कळत नाही, कसं कळत नाही, याचा विचार आत्ता विस्तारानं करण्या एवढा वेळ माझ्या हातात नाही. पण त्या पंचमहाभूतांनाही परमात्मा कळत नाही. का कळत नाही? कारण पंचमहाभूत जड आहेत आणि परमात्मा चेतन आहे. जडाला चेतनापर्यंत पोचायचं असेल तर फक्त कुणीतरी चेतनाने त्यांना सहकारी म्हणून घ्यावं लागतं, त्यांना स्वतंत्र बुद्धीनं परमात्म्यापर्यंत पोचता येत नाही, कारण जडत्व आहे. या दृष्टीने विचार केला तर पंचमहाभूतही तिथपर्यंत पोचत नाही. मग
पंचमहाभूत पोहोचत नाही तर पंचमहाभूताच्या पलीकडे जा. पंचमहाभूत ज्यांनी निर्माण केली त्यांचा विचार करा. ही पंचमहाभूत ज्या आता शेवटचं सांगतो ही पंचमहाभूत ज्या अविद्येनं निर्माण झाली ती अविद्या तरी परमात्म्याला जाणू शकेल का? तर त्या अविद्येला सुद्धा परमात्मा दूरच मानला पाहिजे. अविद्येला परमात्मा दूर, तिचं कार्य असणाऱ्या पंचमहाभूताला परमात्मा दूर, पंचमहाभूताचं कार्य असणाऱ्या बुद्धीला मनाला आणि इंद्रियांना तो परमात्मा दूर आहे. आणि त्या परमात्म्याचं असं दूर असणं हेच त्या परमात्म्याला ओळखण्याचं लक्षण आहे. विठ्ठला विठ्ठला कळत नाही हे कळलं की तो कळतो. विठ्ठला 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 आपण विचार करून बघा तो परमात्मा दूर आहे हे झालं. आता पंचमहाभूताला अविद्येलाही तो परमात्मा कळत नाही पण ती अविद्या सुद्धा एखाद्याच्या अंकित असेल तर त्याला सुद्धा तो परमात्मा कळत नाही. म्हणून ज्ञानोपाय सांगतात ब्रह्माधिकातो नवळे ठाई. ज्ञानोपाय म्हणतात ब्रह्माधिकांना सुद्धा तो परमात्मा कळत नाही. याचा थोडासा विचार मला करायचा. ब्रह्माधिकांना तो परमात्मा कळत नाही म्हणजे काय? ब्रह्मदेवाला परमात्मा कळाला याची उदाहरणं सांगा मला. ब्रह्मदेवाला परमात्मा कळत नाही का? कळत नाही त्याची कारणं सांगतोय. दोन तीन कारणं फक्त आपल्या समोर ठेवतो, वेळ आता कमी आहे. दोन तीन कारणं फक्त ठेवतो. ब्रह्मदेवाला परमात्मा का कळत नाही? कारण ब्रह्मदेवाला कर्मानं जे जे घडतं तेच कळतं. जे ज्ञानानं किंवा जे त्याच्या कर्माच्या पलीकडचं आहे ते ब्रह्मदेवाला कळत नाही. का कळत नाही? कारण ब्रह्मदेवाची उत्पत्तीच मुळात कर्मातून झाली. शत एक जन्मा 15 जन्मोनी ब्रह्म कर्मा. अरे तोच आहे ब्रह्मदेव, दुसरा कोणीच नाही. जो 100 आता जाऊया त्याचे की कसा ब्रह्मदेव झाला सोडून द्या, पण कर्मानं तो ब्रह्मदेव होतो. त्यामुळं कर्मानं जे जे प्राप्त होतं ते उत्पाद्य विकार्य संस्कार्य प्राप्य या चार वर्गामध्ये बसणारं जे असेल ते फक्त ब्रह्मदेवाला कळतं. आणि परमात्मा या चार प्रकारामध्ये बसत नाही. म्हणून परमात्मा ब्रह्मदेवाला कळत नाही. ब्रह्माधिका तो न पडे ठाई हे सरळ चिंतन आपल्याला पाहता येतं. अजून एक विचार करा या संबंधावर. ब्रह्मदेवाला परमात्मा कळत नाही. का कळत नाही? कारण ब्रह्मदेवाला जे कळतं ते ब्रह्मदेवाने ज्याची निर्मिती केली तेच कळतं. ब्रह्मदेवाला ब्रह्मदेवाच्या पूर्वी जे होतं ते कधीच कळत नसतं. ते कधीच कळत नाही. ब्रह्मदेवानं ज्याची निर्मिती केली एवढ्याचाच बोध ब्रह्मदेवाला होतो. ज्ञानोबाने केलेल्या चिंतनानुसार सांगतो ब्रह्मदेवानी कशा. अरे ब्रह्मदेवानी केलेली निर्मिती म्हणजे काय? थोडंसं स्पष्ट बोलायचं झालं तर जे जे पंचमहाभूतात्मक आहे त्याचाच बोध ब्रह्मदेवाला होतो. जे जे पंचमहाभूतात्मक नाही तर परमात्म्या ब्रह्मदेवाला ते कळत नाही. विठ्ठला विठ्ठला तेवढंच कळतं. आणि परमात्मा पंचमहाभूतात्मक आहे का? नाही. परमात्मा काय? अहो भागवतामध्ये स्वतः ब्रह्मदेवाने या परमात्म्याचं वर्णन करताना शब्द वापरले अस्यापि देवो वपुषो मदनुग्रहस्य. पुढं बोलताना काय म्हटलंय? स्वेच्छामयस्य नतु भूतमयस्य कोपी. ब्रह्मदेव असं म्हणतात की हा परमात्म्याचा जो अवतार झाला की जी वपू हे जे शरीर भगवंताने धारण केलं कशा करता? अस्यापि देव वपुषो मत अनुग्रहस्य माझ्यावर अनुग्रह करावा याच्याकरता म्हणून भगवंताने हा देह धारण केला. हा देह कसा आहे? स्वेच्छामयस्य त्यांच्या इच्छेने त्यांनी प्राप्त करून घेतला आहे. आणि कसा आहे? न तो भूतमयस्य कोपी. तो भूतमय असा तो देह नाही. मग भूतमय नाही म्हणजे पंचमहाभूतमय तो देह जर नसेल आणि भगवंतावर अनुग्रह करण्याकरता तो जर देह धारण केला गेला असेल तर तो परमात्मा ब्रह्मदेवाला कळेल असं म्हणण्याचं कोणतंही तार्किक कारण शिल्लक राहत नाही. अजून थोडस पुढे चला. महाभारताने या संबंधामध्ये भगवान श्रीकृष्णाचं चिंतन करताना एक फार चांगला विचार त्या संबंधात मांडला. महाभारत असं म्हणतं की परमात्मा भगवान श्रीकृष्ण म्हणजे सामान्य कोणीतरी एक व्यक्ती जन्माला आली असं समजू नका. अवजानंतिमा मूढा मानुषीं तोमा श्रीतम त्याला मूढच म्हटलं की नाही भगवंताने. मग महाभारत सुद्धा म्हणतं असं करू नका. भगवान श्रीकृष्ण म्हणजे कोणीतरी एक पंचमहाभूतात्मक देह धारण करणारा कोणी व्यक्ती आहे
असं समजू नका, असं समजणं हे फार मोठं पाप आहे असं महाभारताने सांगितलंय. महाभारत असं म्हणतं, न भूत संघ संस्थानो देवस्य परमात्मनः यो व्यक्ति भौतिकं देहं कृष्णस्य परमात्मनः स सर्वस्मा बहिष्कार्य श्रौत स्मारक विधानतः मुखं तस्य अवलोक्यापि सचैव स्नानम् आचरेत्. आणि भूत संघ संस्थान देवस्य परमात्मनः, हा परमात्मा म्हणजे भूत संघ संस्थान नाही, पंचमहाभूत एकत्रित येऊन निर्माण झालेला हा परमात्मा नाही आहे. यो व्यक्ती भौतिकं देहं, भगवंताचा देह भौतिक आहे, पंचमहाभूतात्मक आहे असं जो जाणतो काय केलं पाहिजे, सर्वस्मा बहिष्कार्य श्रौत स्मारक विधानतः, त्याला श्रौत आणि स्मारक या सगळ्या कर्मातून बहिष्कृत केलं पाहिजे. त्याला नित्यनियम करता येणार नाही, त्याला यज्ञ याग करता येणार नाही, त्याला भगवंताची पूजा करता येणार नाही, त्याला नामस्मरण करता येणार नाही, श्रौत आणि स्मारक याच्यापैकी कोणतंही कर्म त्याला करता येणार नाही. अशा सगळ्या कर्मातून तुम्ही त्याला बहिष्कृत करा. कोणाला? जो भगवंत पंचभौतिक समजतो त्याच्याबद्दल चाललंय. आणि असा मनुष्य जर तुमच्या डोळ्यासमोर यदा कदाचित आलाच तर त्याचं तोंड बघितलं म्हणून घरी जाऊन सचैल स्नान करा. विठ्ठला विठ्ठला परमात्मा कळतो असं आपल्याला म्हणता येत नाही. ब्रह्मादी कारण कळे माया नावाची एक कामधेनू आहे. माया ख्याया हा कामधेनू,
तिला दोन मुलं झाली, दोन वत्स झाली. वत्स जीवेश, वत्सव जीवेश्वरा उभव. जीव आणि ईश्वर हे माया नावाच्या कामधेनूला झालेली दोन वासर. ती वासर काय करतात? अर्थातच आपल्या आईला पितात, आईचं दूध प्राचन करतात, स्तनपान करतात. वासरू काय करतं? जन्माला आलेलं वासरू काय करतं? आईचं स्तनपान, गाईचं स्तनपान करतो. ही ही कामधेनू आहे. कामधेनूला, माया नावाच्या कामधेनूला दोन वासर झाली. त्याच्यातल्या एका वासराचं नाव आहे जीव आणि दुसऱ्या वासराचं नाव आहे ईश्वर. म्हणजे ईश्वराला बनवणारी सुद्धा मायाच आहे हे लक्षात घ्या. आणि जीवाला जीवत्व देणारी सुद्धा, जीवदशा देणारी सुद्धा मायाच आहे. ईश्वराला ईश्वरत्व देणारी, जीवाला जीवत्व देणारी ही माया असल्यामुळे या मायेचं स्तनपान हे जीव आणि ईश्वर करतात. किती करतात? पंचदशी कारणी सांगितलं, यथेच्छं पिबताम द्वैतम. त्यांना कितीही द्वैताचं दूध पिऊ दे, तत्वंतु अद्वैतमेव हि. पण अंततोगतवा तत्व फक्त एकच आहे, ते म्हणजे जीव आणि ईश्वरातला भेद मिटून जातो आणि अद्वैत तत्व फक्त शिल्लक राहतो. ज्ञानोबाने जे म्हणतात भगवंताच्या मुखातून की मज ईश्वराते नोळखे, मायेमुळं बनलेल्या ईश्वराला जर ब्रह्मदेव ओळखत नाही तर मायेचा ज्याचा संबंधच नाही असा ज्ञानोबायांचा पती ब्रह्मदेवानी कधी ओळखायचा? सांगा विठ्ठला विठ्ठला. म्हणून जसा तो दुरुळू हे त्याचं लक्षण आहे, तसं ब्रह्माधिका तो न पडे खाई हेही त्या परमात्म्याचं लक्षण आपल्याला मानलं पाहिजे. अशा लक्षणांनी युक्त असणारा जो पती तो मी केला. आता पती मी केला असं जेव्हा मी हे सगळं तात्विक चिंतन डोळ्यासमोर ठेवा आणि लगेच थोडंसं व्यावहारिक चिंतन करण्याकडे प्रवृत्त व्हा. याचा अर्थ ज्ञानोबारांनी आपल्याला असं सांगितलंय की नवरा असा निवडावा की तो सहज उपलब्ध नसावा आणि बऱ्या भल्यांना कळू नये. पण आपण जीव जेव्हा एखादा नवरा निवडतो तेव्हा तो असा दूरही नसतो, फार सहज उपलब्ध असतो, फार सहज उपलब्ध. आणि तो तसा न करणारा असतो असं नाही. उलट गावातली माणसं म्हणतात कुणाबरोबर ठरलं आमच्या ते गावात नाही येणं. आपल्या नवऱ्याबद्दलची ही भाषा आहे. आता कधी ब्रह्मादिकांना पडतं हे कधी माहीत नाही, कधी होणार नाही, तो दुरुळ कधी राहणार. दूर आहे याचा अर्थ खूप दूरचं स्थळ स्वीकारलेलं आहे असा त्याचा अर्थ नाही. दूरचा नवरा केला म्हणजे परदेशातला नवरा केला, दुसऱ्या राज्यातला नवरा केला असा त्याचा अर्थ नाही. कारण स्वतःच्या गावात इतकी प्रसिद्धी झालेली असते की परदेशात गेल्याशिवाय गत्यंतर नसते. त्यामुळे जरी तसं होत असलं, जरी तसं होत असलं तरी सुद्धा ज्ञानोबारांचं म्हणणं तसं नाही. तो साधनांना न आकळणारा असला पाहिजे. आणि दुसरं, तो भल्या भल्यांना ब्रह्माधिका असं म्हणणं आहे. म्हणजे फक्त ब्रह्मदेव नाही, इंद्र वगैरे सगळे देव त्याच्यामध्ये आले. जे कर्मानं घडलेले देव आहेत ते अधिकामध्ये सगळे येऊन गेले. त्या सगळ्या देवतांना हा परमात्मा कळत नाही. का कळत नाही? त्याचं एक भक्तिशास्त्रीय कारण भक्त भागवताच्या आधाराने सांगतो आणि पुढे प्रवृत्त होतो. जी काही लक्षणं आहेत त्या सगळ्या लक्षणांचा विचार जरी करता येणारा नसला तरी त्याच्यावर एक सामान्यतः अगदी साकल्यानं एक दृष्टी टाकून मी पुढे जाणार आहे. का बाबा परमा हा ब्रह्मदेवाला हा परमात्मा कळत नाही, तो अशा पद्धतीने अकळ राहतो. अकळ राहतो का? अकळ राहतो त्याचं एक भक्तिशास्त्रीय कारण भागवताच्या तिसऱ्या स्कंधामध्ये प्रकट झालंय. थोडंसं स्पष्ट बोलायचं झालं तर हा जो परमात्मा आहे हा परमात्मा ब्रह्मदेवाला ओळखू येत नाही, याच्यात नवल नाही. हा परमात्मा स्वतः परमात्म्यालाच नीट पाहत नाही हे त्याचं महत्व आहे. विठ्ठला विठ्ठला. या श्लोकामध्ये बोलत असताना भगवंताचं वर्णन करताना काय सांगितलं? विस्मापनम स्वस्य च सौंदगर्भे परमपदम भूषण भूषणांगम. ही भगवंताची भाषा आहे. विस्मापनम स्वस्य
सौंदर्य त्या भगवंताच्या सौंदर्यामध्ये सौंदर्य आणि सौभाग्य यांचं इतकं एकत्रीकरण झालं होतं, इतकं सुंदर ते रूप प्रकट झालं होतं की विस्मापनं स्वस्यच, की भगवंताला ते रूप बघताना स्वतःलाच आश्चर्य वाटत असे. मग ज्या रूपाचं दर्शन स्वतः भगवंताला आश्चर्यचकित करणार आहे त्या रूपाला ब्रह्मदेव कसा ओळखेल? विठ्ठला याला भक्तिशास्त्रामध्ये भगवंताची स्वमोहिता माया असं म्हणतात. ही स्वमोहिता माया, भगवंताच्या मायेचे तीन प्रकार केले, एक स्वमोहिता माया, एक स्वजन मोहिता माया आणि एक विमुख जन मोहिता माया. आणि हे तिन्ही हे मायेचे जे तीन प्रकार केलेत ना ते ब्रह्म मायेतल्या मायेचे केले नाही, ते फक्त गोकुळामध्ये भगवंतांनी स्वतःच्या योगबळाने जे रूप धारण केले त्या रूपाच्या बद्दलच हे फक्त तीन प्रकार आहेत. भगवंताच्या अशा या रूपाबद्दल ज्ञानोबांनी सांगितलं, अशा परमात्म्याला मी पती केलंय. कोण परमात्मा? ब्रह्मदेवाला सुद्धा ज्याचं सौंदर्य कळालं नाही. सौभगर्भे असा शब्द भागवताने वापरला की नाही, म्हणजे त्याचं लावण्य आणि त्याचं सौभाग्य या दोन्ही गोष्टी भगवंताच्या रूपामध्ये एकत्रित झाल्या होते, जे ज्ञानोबांनी अनेक वेळेला बोलून दाखवलंय. ज्ञानोबांनी म्हणतात, सौभाग्य सुंदर रूप लावण्य सागरो बाप रखुमा देवी वरु श्री विठ्ठलो. ज्ञानोबांनी चिंतन करताना बोलतात, जीवीची आजीवा प्रेम भावाची या भावा तुझवा चोरी केशवा अनुनावडे, जीवे अनुसरली अजून का नये वेगी आणावा तो सई प्राण माझा. सौभाग्य सुंदर लावण्य साधू परमात्मा सौभाग्य सुंदर आहे. ज्ञानोबांनी त्याला नुसतं सुंदर म्हटलं नाही, सौभाग्य, कारण भागवताने सौभ गर्भे असा शब्द तिथं वापरला. आणि ज्ञानोबांचं सौभाग्य सुंदर म्हणणं काय आहे, विष्णू सहस्त्र नामामध्ये भगवंताचं एक नाव सुंदर असा आलं, उद्भव हा सुंदर हा सुंदर आहे की नाही, उद्भव सुंदर सुंदर रत्ननाभ सुरोचन हा अर्भवाचसा शृंगी जयंत सर्व विजयी. इथं म्हणत असताना विष्णू सहस्त्र नामाने भगवंताला सुंदर असं नाव योजलं की नाही, उद्भव सुंदर सुंदर या सुंदर शब्दावर व्याख्यान करताना जगद्गुरु शंकराचार्यांनी सुंदर शब्दाचा अर्थ असा सांगितलाय की सुंदर सुंदर कशाला म्हणावं, विश्वातिशाली सौभाग्यशालीत्वात सुंदर हा. आचार्यांनी भाष्य करताना विष्णू सहस्त्रनाम भाषामध्ये विश्वातिशाली सौभाग्यशालीत्वात, सकळ विश्वाचं सौभाग्य ज्याच्या वाट्याला आलं त्याला सुंदर असं म्हणा, आणि सकळ विश्वाचं सौभाग्य वाट्याला आलेला जर सुंदर असेल तर ज्ञानोबांनी त्याला सौभाग्य सुंदर म्हणतात. त्याच्यात नवल वाटायचं काय कारण आहे, सौभाग्य शब्द शिकून आला, भाष्यातून आला, सौभाग्य सुंदर सौभाग्य हे भागवतांनी वापरलेले शब्द. या सगळ्याचा विचार केला तर भगवंताचं सौंदर्य इतकं अलौकिक आहे की ते कोणालाही कळत नाही, ते अत्यंत दूर आहे. आता सगुण साकाराच्या दृष्टीने म्हणून मी म्हटलं ज्ञानपर आणि भक्तीपर दोन्ही अर्थ मी सांगतो, याचा भक्तीपर अर्थ लक्षात घ्या, तो अत्यंत दूर आहे. दूर आहे याचा अर्थ काय, दूर आहे याचा अर्थ असा की सौंदर्याच्या मानवी कल्पना ज्या परिसीमेपर्यंत पोहोचतात त्या परिसीमेच्याही दूर भगवंताचं सौंदर्य आहे. विठ्ठल किती सुंदर 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 किती सुंदर, नाक चांगलं आहे, डोळे चांगले आहेत, कान चांगला, रंग गोरा आहे, बस झालं ना. आपल्या सौंदर्याच्या संकल्पना देहाच्या पलीकडे जात नाही, देहाच्या पलीकडे जात नाही, या सगळ्याच्या जास्तीत जास्त किकोड येते. एखादं सुंदर दृश्य माणसाने बघितलं, गेला समुद्राच्या घाटावर, सूर्य अस्ताला जातोय, त्या समुद्रामध्ये त्याचं प्रतिबिंब पडलंय, वेगवेगळे रंग आकाशामध्ये निर्माण झालेले त्याचं प्रतिबिंब त्या समुद्रामध्ये पडलंय, समुद्र शांत आहे त्या अर्थाने, घर नाहीत आकाशामध्ये, अत्यंत सुंदर दृश्य त्यांनी बघितलं. या दृश्याचं वर्णन करताना मनुष्य काय म्हणतो, अहो समुद्रावर गेलो होतो, काय दृश्य होतं, काय बघितलं, सूर्य अस्ताना अस्ताला जाताना बघितला, कसं वाटलं, किती सुंदर होतं, म्हणतो भयानक सुंदर हो. आता सुंदर आहे तर भयानक कसं असं, भयानक हा सौंदर्याला जोडला जाणारा शब्द आहे का? आपण म्हणतो भयानक, भयानक म्हणजे काय, जे भयानक आहे ते सुंदर कसं, आणि जे सुंदर
तर ते सुंदर नाही, आणि जर ते सुंदर आहे तर ते भयानक नाही. भयानकता आणि सौंदर्य बायको सोडली तर कुठंच एकत्रित नाही. त्याने बसू नका, तुम्हाला त्याची कल्पनाच नाही काय येते. याच्यात आपण करायचं नाही, एक गंमत म्हणून सांगतो. माता भगिनी क्षमा करा मला, मी कशा करता बोलतो आपल्याला की भयान आमच्या सौंदर्याची परिसीमा कुठपर्यंत सांगा. आम्ही ज्याची कल्पना करतो सुंदर म्हणून, जे आम्ही कल्पनेत आणतो दृश्य रूपाने तर सोडून द्या, पण जगतामध्ये जिथं जिथं आम्हाला काही सौंदर्य प्रतीत होतं, त्या त्या सौंदर्यात त्या त्या काय आकारातलं म्हणा त्या त्या प्रसंगातलं सौंदर्याची सगळी स्थळं एकत्रित करून त्या सगळ्या सौंदर्यांनी एक मूर्ती बनवली, तर आमच्या कल्पनेतल्या त्या सौंदर्याच्याही पुष्कळ दूर भगवंताचं सौंदर्य. म्हणून दुर्गुणू असं जे ज्ञानवारांनी म्हणलं ते फक्त स्वरूपाच्या दृष्टीने नाही, तर जो नवरा मी केला तो नवरा करताना नवऱ्याचं सौंदर्य बघितलं जाईल की नाही, पत्नी करताना तिचं सौंदर्य बघितलं जाईल की नाही. तो किती सुंदर आहे, तो फार दूर आहे त्याचं सौंदर्य. किती दूर आहे, भगवंताचं वर्णन करताना विस्मापनम सौभ्य स्वस्याचे सौभगर्धे ही भागवतानी वापरलेली भाषा. विस्मापनम स्वस्य स्वस्य विस्मापन, याच्यासाठी एक वैष्णव मतामध्ये आलेली एक छोटीशी कथा सांगेन पुढे जातो. काय झालं, एके दिवशी भगवंताच्या घरी काही सभा झाली, सभा झाली, सगळे मंत्रीगण बसलेले, सभेमध्ये काही चर्चा झाली, पुष्कळ बोलणं वगैरे झालं, सभा संपली, सगळे निघून गेले. निघून गेल्यानंतर उशीर झाला होता, भगवंतालाही थोडा कंटाळा आला. भगवान उठले, आळस बिळस दिला, आता जावं बाबा झोपायला, उत्तर रात्र झाली, पलंगावर अंग टाकावं, उद्या पुन्हा द्वादशी आहे, पुन्हा भक्ताची रीत सुरू होईल, जावं थोडं झोपावं, या उद्देशानं भगवान निघाले. आणि जाताना ती जी बैठक ज्या महालामध्ये भरलेली होती, जी ती सभा होती, त्या सभेमध्ये खांबांना मोठमोठे आरसे लावले. जाता जाता भगवंताचं सहज लक्ष गेलं आणि त्या खांबावरच्या आरशामध्ये भगवंताला स्वतःचं प्रतिबिंब दिसलं. आरशामध्ये प्रतिबिंब भगवंतानी बघितलं, कुणाचं, स्वतःचंच प्रतिबिंब बघितलं. बघितल्याबरोबर एकदम शांत झाले, एकदम जागे उभे राहिले, तटस्थ झाले आणि जवळ जाऊन बघायला लागले. हळूहळू पुढे गेले, आरशाच्या जवळ गेले आणि स्वतःचा चेहरा निरखून बघायला लागला. मग काही काळं लागले का काही असं काही नाही, स्वतःच्या चेहऱ्याकडे भगवंतांनी निरखून 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 अर्धा तास बघितलं. आणि अर्धा तास बघून झाल्यानंतर भगवंतांनी असा विचार केला, तो विचार बोलून दाखवला. भगवान असं म्हणाले, काय सौंदर्य आहे, बाई असतो तर ह्याच्याबरोबर लग्न केलं असतं. विस्मापनांच्या सौभाग्य स्वस्याच्या सौभाग्यार्थे असा परमात्म्यालाच विस्मय वाटावा असं रूप भगवंतांनी धारण केलं आणि त्या रूपाबरोबर माझं लग्न झालंय. म्हणून आमच्या सगळ्या सौंदर्याच्या आणि चांगल्या विकल्पांच्या पलीकडे जाऊन जे आहे तो दुरुळू, मी अंबुला गेला नि बाई, तो दुरुळू, तो अत्यंत दूर असणारा भक्तिशास्त्रीय चिंतन. आणि दुसरा विचार आपण केला की त्या ब्रह्मदेवालाही तो कळत नाही, याही अर्थानं भक्तिशास्त्राचं चिंतन आपल्याला थोडंसं करता येतं. परमात्मा दूर आहे म्हणजे तिकडं दूर आहे, आणि ब्रह्मदेवालाही कळत नाही याचा अर्थ त्याच्या ठिकाणी अनंत गुणसंपदा आहे, हा त्याचा अर्थ आहे. कारण सौंदर्याची चिकित्सा करत असताना दोन पद्धतीनं, इथं अंबुला असा शब्द वापरलेला असल्यामुळे पती असा अर्थ, आणि पती मी त्याला केला असा व्यवहार झालेला असल्यामुळे सौंदर्याची चिकित्सा. पती पत्नीच्या नात्यामध्ये सौंदर्य अपरिहार्यतेनं विचारात घेतलं जातं, म्हणून त्याचा थोडासा विचार. आता सौंदर्याचा विचार करताना दोन पद्धतीनं करा, एक रूपात्मक सौंदर्य आणि दुसरं गुणात्मक सौंदर्य. दोन पद्धतीनं त्याचा विचार आहे, तो गुणात्मक सौंदर्याचा विचारही करा, रूपात्मक सौंदर्याचा विचार करा. मला विस्तार करायचा नाही, वेळ संपली, उरलेल्या तीन चरणाचा धावता आढावा मला घ्यायचा आहे. त्यामुळे थोडासा विचार एकाच श्लोकामध्ये सांगतो, गुणात्मक आणि रूपात्मक सौंदर्य भगवंताच्या ठिकाणी कसं आहे आणि त्याच्या परिणामावरून त्या सौंदर्याची मीमांसा कशी केली जाऊ शकते याचं वर्णन भागवतामध्ये रुक्मिणी मातेने भगवंताला पाठवलेल्या पत्रात आपल्याला बघायला मिळतं. रुक्मिणी माता भगवंताला पत्र पाठवते लग्नाच्या पूर्वी, ते पत्र त्या सुदैवाच्या हस्ते पाठवलं गेलं आणि त्या पत्रातला जो पहिला श्लोक आहे त्या श्लोकामध्ये ती रुक्मिणी माता बोलते, ऐका, श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतांते
निर्विश्य कर्ण विवरैः भरतोम गतापम रूपं दृशां दृशिमतां अखिलार्थ लाभं वैयच्युता विशति चित्तं पत्रपम मे. इति रुक्मिणी माता असं बोलते, देवा श्रुत्वा गुणां गुणसौंदर्य काय आहे याचा विचार रुक्मिणी माता बोलते. तेव्हा आम्ही तुमचे गुण ऐकले, श्रुत्वा गुणान, त्या गुण ऐकण्यावरून आम्हाला काय कळलं, भुवन सुंदर, तुम्ही त्रिभुवनामध्ये सुंदर आहात हे आमच्या लक्षात आलं. गुण ऐकून सौंदर्याची चिकित्सा कशी केली, रुक्मिणी माता बोलते, ते गुण जेव्हा आम्ही ऐकले तेव्हा त्या गुणांचा काय झालं, सुंदर स्वरूपात आणते निर्विश्य कर्ण विवरही, ते गुण आमच्या कानाच्या विवरातून आत गेले. निर्विश्य कर्ण विवरही, त्या गुणांचं जे श्रवण आमच्याकडून घडलं ते गुण आमच्या कानातून आत गेले. आणि त्यांनी काय केलं, तापम, त्यांनी आमच्या त्रिविध तापाची निवृत्ती करून टाकली. म्हणजे ज्या गुणाच्या श्रवणानं त्रिविध तापाची निवृत्ती होते तो गुणांच्या बाबतीत सुंदर समजला पाहिजे ते रुक्मिणी माता बोलते. आणि पुढं बोलताना रुक्मिणी माता बोलते, रूपम दृश्याम, आम्ही तुमचं रूप पाहिलं किंवा तुमचं रूप पाहणारा अशा अर्थाने करा. आता मला इथं ते उपयोगाचं आहे, मी थोडा अर्थ वेगळा करतो. रूपम दृश्याम दृशीमता, जो तुमचं रूप पाहतो. आता इथं रूपात्मक सौंदर्याची चिकित्सा, बरं का, श्रुत्वा गुणान गुणसौंदर्य, रूपम दृश्याम रूपसौंदर्याचा विचार. आणि रूप काय झालं, काय होतं, रूपम दृश्याम दृशीमता अखिलार्थ लाभम, जो तुमचं रूप पाहतो त्या रूपाचं दर्शन घेतो त्याला जगतातले सगळे लाभ आपोआप प्राप्त होतात. म्हणजे ज्याच्या दर्शनानं जगतातले सगळे लाभ प्राप्त होतात तो रूपानं सुंदर माना, आणि ज्याच्या श्रवणानं त्रिविध तापाची निवृत्ती होते तो गुणानं सुंदर माना. विठ्ठला विठ्ठलांनी चिंतन करताना इथं तोच विचार आपल्या समोर मांडलाय. गुरुळो अंगुला गेला गे बाई हे रूपात्मक सौंदर्य आहे, आणि ब्रह्माधिका तो न पडे ठाई हे गुणात्मक सौंदर्य आहे. आम्ही त्याला नवरा केलं हे ज्ञानोबाला सांगतात. आमचा तो अंबुला आहे, तो अंबुला कसा याचा विचार करताना ज्ञानोबालांनी या दोन पद्धतीने विचार पहिल्या चरणामध्ये मांडला. आता तो परमात्मा आपल्याला कसा प्राप्त झाला, तर तो इतर कोणत्याही कारणाने प्राप्त होत नाही. मग जेव्हा प्राप्त कुठल्याच साधनाने होत नाही तर त्याच्या प्राप्तीचे काही मार्ग सांगितले पाहिजेत की नाही. मग जेव्हा आपल्याला अशा पद्धतीची प्रवृत्ती होत नाही, साधनांच्या प्रवृत्तीवर अर्थ जेव्हा लावता येत नाही तेव्हा अर्थ लावण्याची वेदांतातली पद्धती आहे ती अतत व्यावृत्तीनं अर्थ लावण्याची असते. बरं का, अतत व्यावृत्तीनं अर्थ लावा. परमात्मा असा आहे असा आहे असा आहे सांगता येत नाही ना, एक करा न इति न इति न इति असं म्हणत चला. श्रुती नेती नेती म्हणती गोविंद हे अतत व्यावृत्तीनं निषेध मुखानं ते सांगावं लागतं. मग परमात्मा कशानं प्राप्त होतो, तो अत्यंत दूर आहे. मग कशानं प्राप्त होतो हे सांगत नाही, पण कशानं प्राप्त होणार नाही याचा विचार मात्र आम्हाला सांगता येईल. कशानं प्राप्त होणार नाही, हालो नये चालो नये सैरा वैरा काही बोलू नये हे ज्ञानोबाला बोलतात. हल्ल्याने परमात्मा प्राप्त होत नाही, चालल्याने परमात्मा प्राप्त होत नाही, आणि सैरा वैरा काही बोलण्यानेही परमात्मा प्राप्त होत नाही. विठ्ठला जेवढी जास्त हालचाल करू तेवढी वेदांताच्या सिद्धांतापासून आपण लांब जाऊ. जेवढा प्रयत्न आपला अधिक राहील तेवढं ते अंतर वाढत राहील. काही करू नका, शांत बसा, हलू नका, चालू नका, काही बोलू नका, कारण बोलण्याने परमात्मा प्राप्त होत नाही. अरे बोलण्यानं कळत नाही म्हणून तर तुकोबारांनी सांगितलं, संबंध तुटावा शब्दाचाही स्पर्श म्हणून. तुकोबार बोलतात, भावे अधिकारी हेचे आम्हा कारण, अंतरवरी जन भावे दुरी, संबंध तुटावा शब्दाचा स्पर्शही तुटावा. आम्हाला शब्दाचा स्पर्शही नको, कारण स्पर्श झाला की मग बोलणं वाढतं, आणि बोलणं वाढत गेलं मग काही सांगता येईल. अनंत वाचाळ Yeah.
करायचा दयाळ पावेहरी दयाळ असूनही तो पावत नाही याचा अर्थ तो किती बोलणं वाईट आहे ते लक्षात घ्या ज्ञानोबरांनी दिलेली विशेषण विनाकारण ज्ञानोबरा दयाळ शब्द वापरतील का अरे सगळ्यावर दया करणारा असून दयाळू असून सुद्धा तो जास्त बोलण्याने आपल्याला प्राप्त होत नाही याचा अर्थ बोलणं किती वाईट आहे हे लक्षात घ्या किती वाईट आहे बोलणं दया असूनही बोलण्याने परमात्मा प्राप्त होत नाही त्याची अनेक उदाहरणं सोडून द्या नाथ महाराज बोलतात हरी बोला नाही तरी अबोला व्यर्थ गलबला करू नका नाथ महाराज हरी पडण्यामध्ये म्हणतात उगीच गलबला करू नका बाबा बोलून गोंधळ करू नका थोडं बोलावं कामापुरतं बोलावं आणि माणसाने आपल्या जीवनाची कृतार्थता करून घ्यावी हेच आपल्याला माहिती आहे म्हणलं की संगत सुटावं असं करू नये वेळेत कीर्तन सोडावं तर परमात्मा प्राप्त होऊ शकतो माहिती आहे म्हणून किती सांगायचं असतं आता बोलू नये जास्त बोलायचं नाही थोडक्यामध्ये तुकोबाने चारच चरण बोलतात पण त्याच्यातून सगळ्या विश्वाला विश्वाच्या मालकाला आपल्याला ताब्यात घेण्याचं सामर्थ्य प्राप्त होतं चारच चरणात फार बोलत नाही तुकोबारा ज्ञानोबाराय फार बोलत नाही एक ओवी पण त्या एका ओवीचं सामर्थ्य असं की त्या ओवीचा अनुभव आला तर परमात्मा आपल्या घरचा दास होऊ शकतो इतकं सामर्थ्य त्या ओवीमध्ये जास्त बोलत नाही संत महात्मे कमी बोला हालो नाही चालो नाही सैरा वैरा काही बोलू नये हे काही जास्त बोलू नका आता बोलण्याचे परिणाम काय होतात वगैरे वगैरे याचा विचार आता बोलत नाही मी कारण बोलू नका हे सांगण्याकरता एवढं बोलावं लागायला लागलं त्यामुळे जास्त बोलण्यात तात्पर्य नाही तो व्याघात होईल याच्याकरता बोलले जातो आता तो बोलण्याने प्राप्त होत नाही कर्मानं प्राप्त होत नाही काही विशिष्ट धावपळ केल्याने तो परमात्मा प्राप्त होत नाही हे ज्ञानोबरांनी आपल्याला सांगितलं म्हणजे योग साधना कर्म साधना अथवा कुठली वाचिक साधना करून आपल्याला तो परमात्मा प्राप्त होणार नाही तेच उपनिषदांनी सांगितलं नायम आत्मा प्रवचनेनं लभ्या प्रवचन म्हणजे काय बोलणंच आहे ना नायम आत्मा लभ्या हा आत्मा त्याच्याने प्राप्त होणार नाही नवेद वगैरे वगैरे सोडून द्या आपण बोलून आलो असा परमात्मा दुसऱ्या कोणत्याही साधनाने प्राप्त होत नाही हे सांगितलं आता ज्ञानोबाराय बोलतात या परमात्म्याचं माझ्या नवऱ्याचं मी अजून एक लक्षण तुम्हाला सांगते ज्ञानोबाराय आपल्या नवऱ्याची लक्षणं सांगतात बरं या धोरणामध्ये पत्नीला पती जेवढा कळतो तेवढा जगात कुणालाही कळत नसतो त्यामुळे ज्ञानोबारांना जेवढं कळालं तेवढं कुणालाही कळालं नाही मग ती बायको आपल्या नवऱ्याची लक्षणं सांगत असते माझा नवरा असाच आहे आता गेला की येतच नाही घरी लक्षणच आहे की आणि हे चांगलं लक्षण नाही बाहेर गेला की येत नाही हे काही चांगलं आता काय जेवला की जेवतच राहतो किती स्वयंपाक करू नये चांगली लक्षणं नाही ती बायको जेव्हा आपल्या नवऱ्याचं आपल्या मैत्रिणी जवळ लक्षणात्मक वर्णन करते त्यावेळेला बहुतेक ते दोषजन्य वर्णन असतं परंतु ज्ञानोबाराय आपल्या पतीचं जे वर्णन करतात ते गुणांचं वर्णन आहे ते लक्षात घ्या ज्ञानोबाराय म्हणतात माझा पती हा सामान्य नाही तो असा कशानेही प्राप्त होणारा नाही मग काय महत्व त्याचं पुढचं लक्षण सांगताना ज्ञानोबाराय म्हणतात आंबुला केला धावे जरी मन मूर्ती बेकारी जाती नाटका ज्ञानोबाराय म्हणतात माझा नवरा असा आहे एकदा त्याला नवरा म्हणून स्वीकारलं ना आणि तरी जर माझं मन इतरत्र धावत गेलं तर मग माझ्यासारखी अवहेलनं या जगतामध्ये दुसऱ्या कोणाची आहे असं म्हणता येणार नाही मूर्ती बेतालीस जाती नाक कान याचा अर्थ काय होणार आहे हे लक्षात घ्या बेतालीस या शब्दाचा अर्थ बेचाळीस असाच केला जातो बरं का बेचाळीस पिढ्या आमच्या नरकात पडतील आमचे नाक कान जाईल नाक कान जाण्यात काय विद्रूपता येते हे फक्त शूरपणतेला माहिती असतं विठ्ठला परिणाम काय झाला त्याच्यामुळे पुढचं सगळं रामायण झालं तिला इतका अपमान वाटला ती गेली रावणाजवळ सगळ्या रामायणामध्ये हीच कथा आहे असं नाही पण ती गेली रावणाजवळ रावणाला सांगितलं ती फार सुंदर आहे तू तिच्या लग्नाला गेला होतास तुला मिळाली नाही माणसाने मिळवली लाज वाटली पाहिजे तुला म्हणजे एवढं सगळं बोलली ती आणि एवढं सगळं बोलल्यानंतर मग त्याला वाटलं अरे हिला पळवून आणलं पाहिजे मग पुढचं सगळं रामायण घडत गेलं आता सीता मातोश्रीला पळवलंच नसतं आणि 14 वर्ष रामाबरोबर वनवासात राहिली असत्या तर आपल्याला एवढी रामायण करायचं कारणही पडलं नसतं त्या पळवून त्यांना रावणाने पळवून नेलं आणि ते पळवून नेण्याच्या मागच्या रावणाच्या प्रेरणा जाग्या करणारी शूरपण काय आणि तिने त्या प्रेरणा जाग्या करण्याच्या मागचं जे कारण आहे ते जाती नाककान हे कारण आहे म्हणजे नाककान जाणं म्हणजे पुढचं सगळं रामायण घडणं हा त्याचा सगळा अर्थ झाला आता लक्षणाने सगळं रामायण घडणं तर तसं ते सगळं घडतं आपली अवहेलना होते म्हणून ज्याच्याशी लग्न केल्यानंतर
पुढे कोणत्याही अवहेलनेचा प्रसंग येणार नाही असा नवरा मी केला आहे. विठ्ठला विठ्ठला चिंतन सांगितलं असा नवरा केला की तो केल्यामुळे मागचं सगळं वावो झालं. आतापर्यंतचं जे दुःख माझ्या जीवनामध्ये मी भोगलं ते सगळं वावो ते वाया गेलं. आता त्याच्यातलं काही नाही. परमात्म्याचं वर्णन हे फार महत्वाचं आहे. ते सुख असं आहे असा नवरा करावा. आता नवऱ्या म्हणजे आंबुला शब्द आहे म्हणून त्या परिभाषेमध्ये सांगतो. ज्ञानोबाराय सांगतात असा नवरा करावा की त्याच्याशी विवाह केल्यामुळे मागचं दुःख मिटावं आणि पुढची चिंता मिटावी, भविष्यातली चिंता मिटावी आणि भूतकाळातलं दुःख मिटावं असा नवरा आपण केला पाहिजे. ज्ञानोबाराय सांगताना सांगतात मी केला पण मागील वावो ते सगळं मागचं वाया गेलं. आता त्याचा विचार करायचा नाही. हा नवरा कोण आहे सांग तरी बाई. नुसतं रक्षण नुसतं रक्षण. अगं त्याचं नाव वगैरे काही आहे की नाही. मग ज्ञानोबाराय त्याचं नाव सांगतात बापर कुमार देवी वरू विठ्ठलू नाव. हा विठ्ठल आहे ते ज्ञानोबारांनी त्या नवऱ्याचं नाव सांगितलं. त्याचं नाव विठ्ठल आहे आणि विठ्ठल हे नाव धारण करणारा असा पती मी केला. ज्या पतीचं सौंदर्य हे फार दूर आहे सामान्य माणसाच्या कक्षेत येणारं नाही मला ते कळालं म्हणून मी त्याला नवरा म्हणून स्वीकारलं. त्याचे गुण ब्रह्मदेवाला कळाले नाही पण मला कळाले. तो असा आहे की तो कुठल्याही साधनांनी प्राप्त होत नाही त्यामुळे काही न करणे ही तुझी सेवा या रूपाने मी त्याला प्राप्त करून घेतलेला आहे. आणि आता त्याला प्राप्त करून घेतल्यानंतर आता माझं मन एकदम शांत झालेलं आहे. मला इकडं तिकडं कुठं जाण्याचं काही कारण राहिलं नाही. तो सोडून दुसरा विचारही माझ्या मनामध्ये येत नाही. माझ्या मनाचं चांचल्य संपलं. माझ्या मनातली रूपासक्ती संपली. माझ्या अंतःकरणातली गुणासक्ती संपून गेली. ज्या ज्या रूपाची गुणाची मला आवश्यकता वाटत होती त्या रूपाची गुणाची क्षणच मी नवरा करून नवरा म्हणून घरी करून आणलेली आहे. त्यामुळे आता माझं मन भावणार नाही. त्याच्यामुळे त्याला नवरा केल्यामुळे माझ्या पिढ्यानपिढ्या या कृतार्थ झाल्या. नवऱ्याचं तेव्हापासून हे कर्तव्य आहे ना की बायकोच्या पिढ्या यांनीच कृतार्थ करायचे असतात. बायकोच्या घरात असं कोणी येत नाही की त्यांनी आपापल्या पिढ्या कृतार्थ करून घ्याव्या. जावई असा मिळावा की त्यांनी आपल्या पिढ्या कृतार्थ कराव्या. ज्ञानोबाराय सांगतात त्यामुळे अशा पद्धतीनं माझ्या पिढ्याही कृतार्थ झाल्या. माझ्या जीवनातली अवहेलना संपून गेली. मागचा भूतकाळातलं दुःख सगळं संपून गेलं आणि भविष्यातली चिंताही संपून गेली असा पती मी प्राप्त करून घेतला. हे ज्ञानोबाराय आपल्याला या अभंगातून आपला अनुभव स्वानुभवात्मक अशा शब्दातून ज्ञानोबाराय ते व्यक्त करतात. पुन्हा एकदा मी सांगतो पत्र समारोप करताना की हे सांगणं ज्ञानोबारायांना मी त्याची पतीच पत्नी झाले हे सांगण्यात ज्ञानोबारायांना कुठलंही तात्पर्य वाटत नाही. ज्ञानोबारायांना त्याच्यात तात्पर्य हे आहे की अशा परमात्म्याला आपण ओळखावं आणि आपणही त्याची पत्नी होण्याचा प्रयत्न करावा. मी आपल्याला थोडंसं व्यवहाराच्या अंगानं धर्मशास्त्र सांगतो. काय विचार करा. ज्ञानोबारायांनी एवढं कृपाळू ज्ञानोबारायांनी एवढं दयाळू ज्ञानोबारायांनी एवढं व्यापक अंतःकरणाचं या जगताच्या पाठीवर कुणीच नाही. कुणीच नाही म्हणजे परमात्माही ऐका. ज्ञानोबारायांनी एवढं कोणी कृपाळ नाही कोणी दयाळ नाही कशावरून त्याचं कारण सांगतो. ज्ञानोबारायांना अपेक्षा काय अपेक्षा काय की बाबा मी आणि हा जसा पती प्राप्त करून घेतला तसं या पतीचं ज्ञान करून घेऊन या पतीवर प्रेम करून तुम्ही सुद्धा हा पती प्राप्त करून घ्या हे सांगण्याकरता लक्षणं सांगणं चालू आहे की नाही. लक्षण कशाकरता प्रवृत्त होतं कशा नवी प्रतिज्ञा मात्रेण वस्तुसिद्धी आपली तो लक्षण प्रमाणाभ्या असं आहे की नाही. लक्षण आणि प्रमाणाने आपल्याला वस्तूची प्राप्ती होते म्हणजे लक्षणांची प्रवृत्ती प्राप्ती करता असते. ज्ञानोबारायांनी एवढी लक्षणं का सांगितली त्याची प्राप्ती करून घ्यावी म्हणून. आता मला सांगा विचार करून सांगा किती मोठी पतिव्रता असू द्या किती पतीशी अनन्य असू द्या या पतीबद्दल तिच्या अंतःकरणात किती प्रेम असू द्या पण कितीही प्रेम करणाऱ्या कोणत्या पत्नीला असं वाटतं की जगातल्या सगळ्या बायकांनी माझाच नवरा करावा. सांग ना ती किती मोठी पतिव्रता असू दे नवऱ्यावर किती प्रेम असू दे तिला असं वाटतं का की माझा नवरा इतका छान आहे म्हणून जगातल्या सगळ्या बायकांना माझा नवराच पती म्हणून मिळावा अशी अपेक्षा आहे. नाही फक्त अपवाद एक आहे. ज्ञानोबाराय म्हणतात हा जो पती मला मिळाला या पतीशी मी तर अनन्य आहेच आहे
पण हा पती सगळ्या जगाला मिळाला पाहिजे आणि तो मिळावा याच्याकरता तुम्ही त्याच्याकडे प्रवृत्त व्हा आणि प्रवृत्त व्हायचं असेल तर ती तिथे लक्षण आहे. अशा लक्षणाने ज्ञानवारांनी त्या पतीकडे आपल्याला प्रवृत्त केलंय. तोच उपदेश डोळ्यासमोर घेऊन आपली ही भक्ती, आपला अभ्यास, आपलं अध्यात्म, आपलं नामस्मरण, आपलं ज्ञान हे फक्त परमात्मा पती म्हणून मिळावा एवढ्याच करता खर्च करायचं आहे. बाकी मोक्ष, मुक्त होणं, नामुक करणं, बंधातून बाहेर पडणं हे काही खरं नाही. परमात्मा पती झाला बाकी सगळ्या गोष्टी स्वतःहून आपल्यापर्यंत येतात. त्या दृष्टीने विचार करावा, करून आपणही त्या दृष्टीने प्रवृत्त व्हावं अशी सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो. झालेली सेवा ज्ञानवरांच्या सद्गुरु श्री जोग महाराजांच्या सच्चरणी समर्पित करतो. वाणीला विनंती देतो ज्ञानेश्वर.